सबस्क्राईब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पारंपरिक पद्धतीने चिवडा करण्यासाठी आपण 1/2 किलो देशी पोहे घेतले आहेत. हे गावठी पोहे असं आपण म्हणू यांना. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध आणि आवडीचे असे पोहे आहेत. ह्या सीझनमध्ये भाताचं पीक घेतलेलं तयार होतं. मग ते पोहे हे बिन पॉलिशचे पोहे आहेत म्हणून आपल्याला ते थोडेसे असे ब्राउनिश कलरचे दिसतात. ते मी 1/2 किलो घेतले. त्यानंतर हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, हिंग, मीठ, 1/2 कप शेंगदाणे घेतले आहेत कच्चे, डाळव घेतली आहेत म्हणजे पंढरपुरी डाळ ज्याला म्हणतो आपण, भाजकी डाळ असं पण म्हणतात याला, खोबऱ्याचे बातळ काप करून घेतले आणि कढीपत्ता घेतलाय. कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे, नाहीतर तेलात टाकल्यानंतर त्याचं पाणी असल्यामुळे आपल्या अंगावर तेल येऊ शकतं. तळणीसाठी आपण तेल घेतलंय. पोहे घेताना आपण चाळणीने चाळून वेचून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यात जर कुठेतरी भाताचा दाणा वगैरे राहिला तर तो निघून जातो. आणि त्यानंतर आता हे आपण चाळून पाखडून असे घेतले. हे आता आपण चिवडा करायला घेऊ. कढईत आपण चांगलं तेल गरम करून घेतलंय. आपण बारीक भोगांची चाळण घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं जे चाळणी आता आली आहे ती पण तुम्ही घेऊ शकता. आणि ती आपण डायरेक्ट तेलात ठेवणार आहोत, गरम तेलात. तेल आता चांगलं गरम झालं आहे आपलं. आपण थोडे थोडे पोहे त्याच्यात फुलून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडे थोडे पोहे घालायचे आणि एका चमच्याने ते हलगर हलवून घ्यायचे. डायरेक्ट पण तुम्ही तेलात टाकू शकता, पण अशा प्रकारे तळल्यामुळे आपल्याला खूप सोपं जातं पोहे तळणं आणि तेल पण जास्त लागत नाही. हे असे वर आले की हे पोहे आता आपले तयार आहेत. आपण बघू शकता किती छान हे पोहे फुलले. आपण घेताना हे थोडेसे ब्राउनिश कलरचे होते, पण आता तळल्यानंतर त्याचा कलर थोडा चेंज झालाय. आपण एका पेपरवर हे काढायचे. फक्त न्यूज पेपर वापरायचा नाहीये, कुठला पण एक जाड पेपर वापरायचा आपल्याला, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल त्याच्यात राहिलं असेल ते सगळं निथळून जातं. हे आता आपण पेपरवर काढून घेऊ. आणि हे गरम असतानाच पोहे आपण याच्यावर चवीप्रमाणे मीठ, तिखट, आपल्याला जर कमी जास्त जसं आवडत असेल त्याप्रमाणे आपण घालणार आहोत. हळद आणि थोडस हिंग हे घालायचंय आणि पेपरनेच हलवून अशा प्रकारे ते लगेच त्याला सगळं लावून घ्यायचंय. हाताने आपण जर मिक्स केलं तर ते पोहे पूर्ण चुरून जातील, आपला चिवडा चांगला होणार नाही. अशा प्रकारे घेतल्यामुळे त्याला सगळं छान लागतं. आपण जो मसाला वापरणार तो एकत्र करण्यापेक्षा असं सेपरेट ठेवलं तर अगदी व्यवस्थित आपल्याला जेवढं कमी जास्त तिखट हवं असेल किंवा मिठाचं वगैरे प्रमाण मग अगदी परफेक्ट होतं, म्हणून असंच आपण लावून घेणार आहोत. आणि नंतर मग हे एका आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचे लगेच. आता आपलं लावल्यानंतर थोड्या वेळाने त्याला तो रंग येईल तिखटाचा वगैरे. तरी यात थोडे राहिले आहेत खाली, ते पण आपण काढून घेऊ. आपण गॅस मिडियम वर ठेवायचंय, तेल थंड होऊ द्यायचं नाही आपल्याला. पुन्हा थोडे थोडे करून आपण पोहे यात घालणार आहोत. पोहे आता छान फुलले आपले, आपण काढून घेऊ. गॅस आपण स्लो मिडियम करत पोहे तळून घ्यायचे सगळे. जास्त वेळ पोहे तेलात ठेवायचे नाहीयेत, नाहीतर ते जळून जातील. म्हणून तळल्या तळल्या वर आले पोहे म्हणजे ते आता तयार आहेत फुलून. अशा प्रकारे सगळे पोहे आपण फुलून त्याला मसाला लावणार आहोत. आता या पोह्यांना आपण मसाला लावून घेऊ. हे पुन्हा पेपरवर काढायचे. आणि
आणि मी दाखवल्याप्रमाणे आपण त्याला मीठ, लाल तिखट, हळद आणि हिंग हे सगळं लावून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे अलगत हलवत किंवा सगळा मसाला आपण लावून घेणार आहोत. छान असा मसाला सगळा त्याला लागतो. हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण बघू शकता अशा प्रकारे सगळे आपण पोहे तळून घेणार आहोत. आता हे पोहे आपले छान तळून झालेत. आपण सगळा मसाला त्याला लावून घेतलाय. आता आपण शेंगदाणे वगैरे जे बाकीचं आपलं सामान आहे ते आपण तळून याच्यावरच घालणार आहोत. हे आपण साईडला ठेवून देऊ आणि आपण शेंगदाणे तळायला घेऊ. तेल चांगलं गरम झालेलं हवं आपलं. त्यात आता आपण पहिलं शेंगदाणे घालणार आहोत. असं झाऱ्यात घेऊन तळल्यामुळे पटकन तळून होतं आपलं. आता हे शेंगदाणे आपले छान तळून झाले. तळताना फक्त थोडीशी काळजी घ्यायची, नाहीतर ते जरासे पुढे गेले तर जळतील. एवढे थोडस त्याचं साल असं सुटलं की हे शेंगदाणे आपले आता तयार आहेत. आपण त्याचं तेल पूर्ण निथळून घ्यायचंय आणि हे आता आपण जे सगळं तळून घेणार आहोत ते आपण सगळं डायरेक्ट चिवड्यावर आपल्या टाकायचंय. आता पहिलं आपण शेंगदाणे घालू. आता आपण जे डाळव घेतली होती ती आपण घालणार आहोत. चिवडा करायची ही खूप जुनी म्हणजे पारंपरिक पद्धत आहे. आता आपण चिवड्यामध्ये बघाल बरेच बदल झालेले आहेत. हे आता डाळव आपली झालेली आहे. आपण तेल पूर्ण मिसळून घेऊ. हे आता डाळव आपण या चिवड्यावर काढून घेऊ. आता आपण या खोबऱ्याचे काप करणार आहोत. खोबऱ्याचे काप करताना एकदम पातळ घ्यायचे. जाड ठेवले तर मग ते तळायला खूप प्रॉब्लेम येतो. हे आपण गावठी पोहे वापरल्यामुळे चिवडा खूप चविष्ट होतो. आपण या अगोदर दिवाळी पदार्थांमध्ये लाडू, चिरोटे असे बरेच प्रकार दाखवलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता हे खोबऱ्याचे काप आपले झालेले आहेत. सुक खोबरं एकदम पातळ कट करून आपण हे घेतलेले आहेत. हे खोबऱ्याचे काप पण आपण या चिवड्यावर काढून घेऊ. कढीपत्ता तळायच्या वेळेस फक्त आपलं हे जे तेल आहे ते खूप जास्त प्रमाणावर आहे म्हणून आपण हे थोडं तेल काढून घेणार आहोत आणि थोड्या तेलात आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. नाहीतर आपल्या सगळ्या तेलाला कढीपत्त्याचा वास लागेल. आपण हे तेल नंतर कशालाही वापरू शकतो म्हणून आपण तेल काढून घेणार आहोत. आता आपण थोडंसंच तेल ठेवलंय. बाकीचं सगळं तेल आपण काढून घेतलंय. आता या तेलात आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत. छान कुरकुरीत असा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. तेल पूर्ण निथळून आपण कढीपत्ता पण काढून घेणार आहोत. सगळं आपलं तळून झालेलं आहे. आता हे फक्त आपल्याला मिक्सिंग करायचंय. पुन्हा आपल्याला याला वेगळी फोडणी वगैरे द्यायची काहीही गरज नाही. आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आता हे सगळं जे साहित्य आहे ते आपण फक्त मिक्स करायचंय. आपला चिवडा तयार झाला मग सर्विंगसाठी.
हलगत हाताने मिक्स करायचा चिवडा. हे पोहे जर आपल्याला मिळाले नाही तर आपण जे रेग्युलरचे जे कांदा पोह्याचे पोहे जे आपण रेग्युलर वापरतो ते पण आपण घेतले तरी चालतात. छान खमंग असा आपला पोह्यांचा गावठी पोह्यांचा चिवडा तयार आहे सर्विंगसाठी. आपण ही रेसिपी नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा व योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.